नागरिकांना तात्काळ आपत्कालीन पोलीस सेवा मिळावी यासाठी डायल 112 ही सुविधा पोलीस दलाच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे, परंतु फोन करून चुकीची माहिती देण्यात येत असल्याच्या घटनाही घडत आहेत. पुसद येथील बालाजी हॉटेल समोर खून झाल्याची माहिती अमर नावाच्या एका इस्तमाने 112 दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आला नाही. खोटी माहिती देणे अमर नामक इसमाला चांगलीच भोगली असून वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्व्हिस अंतर्गत महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या संकट काळात मदतीसाठी 112 हा क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. सदर योजना ही डायल 112 या नावाने ओळखली जाते. व डायल 112 यावर संकटात असणाऱ्या व्यक्तीने किंवा कुठे अघटित घटना घडली तर त्याने माहिती दिल्यास सदरची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला MDT नावाच्या उपकरणावर येते. व MDT नावाच्या उपकरणावरचा व्यक्ती पोलीस अंमलदार हा लगेच घटनास्थळी जाऊन सदर घटनेबाबत खात्री करून पोलीस कारवाई करतो. आज दिनांक 14 जून 2022 रोजी दुपारी 12:10 सदर MDTवर CFS आला की बालाजी स्वीटमार जवळ खून झालेला आहे. सदर CFS म्हणजे कॉल फॉर सर्व्हिसनुसार MDTवर जलद प्रतिसादक म्हणून नेमणूक असलेले पोलीस शिपाई संदीप चव्हाण बक्कल नंबर 281 घटनास्थळी गेले असता सदर ठिकाणी अशी कुठली घटना घडल्याचे निदर्शनात आले. डायल 112 ही खोटी माहिती 91-12-32-62-85 या मोबाईल क्रमांकावरून अमर यांनी दिलेली होती. त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कलम 177 बांधवेमुळे गुन्हा नोंद सदर माहिती देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करीत आहोत. धन्यवाद.